अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 26 नोव्हेंबर रोजी जामनेर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारामध्ये धनोर आढळून आल्याने काही संतप्त पालक आणि स्वीकृत नगरसेवक यांनी याबाबत गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। याबाबतची पाहणी करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी हे शाळेमध्ये आले असता पोषण आहाराबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पूरक आहार आणि शिक्षकांच्या काही अंतर्गत वादाचा देखील मुद्दा समोर आला असून याआधी देखील या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या एकमेकांच्या विरोधातील तक्रारी अर्ज आमच्याकडे आले असून आम्ही जिल्हांतर्गत कामकाजात व्यस्त असल्याने आम्हाला याकडे लक्ष देता आले नाही, परंतु येत्या 2 ते 3 दिवसात याबाबत आम्ही निष्पक्ष चौकशी करू, अशी माहिती गटशिक्षण अधिकारी यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। पोषण आहार दिला जातो, पूरक आहार जो तुमचा मुद्दा आहे तो आम्ही घेतलाय चौकशीसाठी, त्याची पण आम्ही शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्यासोबत चौकशी करू। 26/11/2022 रोजी काही पालक काही लोकांसोबत आणि विद्यार्थिनीसोबत आले, त्या डब्यामध्ये त्यांनी खिचडी आणली होती, त्यामध्ये त्यांची अशी तक्रार होती की त्यामध्ये धनोर आहेत। मी पण चेक केलं, मलासुद्धा एक धनोर दिसला तिथे। मग आम्ही शाळेमध्ये भेट दिली, शाळेतला पण नमुना चेक केला तर तिथे आम्हाला काही मिळालं नाही, पण आम्ही त्या बाबतीमध्ये संबंधित मुख्याध्यापकांना आज कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई आम्ही करणार आहोत। तिकडे असलेल्या इतर शिक्षकांचं असं म्हणणं आहे की ते वरिष्ठांचा धाकधाक होत आहेत त्या मॅडम वगैरे, जे काय मुद्दे असतील ते सर्व जे शिक्षक आहेत त्या सर्वांना आम्ही समोर बोलू, ज्याचा काय मुद्दा असेल त्याची आम्ही सविस्तर चौकशी करू। गेल्या कित्येक दिवसांपासून त्या शिक्षकांनी सुद्धा तुम्हाला तक्रार दिलेली, तक्रार जी आहे ती दोघांकडून आलेली आहे, म्हणजे मॅडमकडून पण तक्रार आलेली आहे। या अगोदर त्याच्यावर निवारण का नाही झालं? नाही, दोघं मुद्द्यांची चौकशी करायची आहे, तक्रार आता आली त्यांची, 7-8 दिवस झाले आणि मधल्या टप्प्यात 7-8 दिवस झाले त्यांची तक्रार येऊन आणि हे प्रकरण शनिवारी उभारलं होतं, हो, तोपर्यंत त्यांचं काही मधल्या टप्प्यात नाही झाला। शनिवारी तर सुट्टी होती ना? हो, शनिवारी सुट्टी होती, पण त्यांची तक्रार येऊन जवळपास 8-10 दिवस झाले। तक्रारी दोघांच्या आल्या की म्हणजे त्यांचे आपसात जे वाद आहेत त्याच्या तक्रारी आल्या आहेत, ह्या पोषण आहाराची तक्रारचा विषय नाही, हा त्यांचे जे आपसामध्ये वाद होते तिथे जे शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची त्याची तक्रार आली आहे 7-8 दिवसापासून, आणि मागच्या आठवड्यात आम्ही जरा जिल्हा अंतर्गत बदल्याच्या कामामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे आता आम्ही करू 2 दिवसामध्ये आम्ही त्याची चौकशी करू। कारण वारंवार पालकांकडून तिथल्या शिक्षकांकडून किंवा त्यांचे आपापसातले जे वाद आहेत ते वारंवार समोर येत आहेत, मग असं तर काही नाही की काही देवाणघेवाण झालेली त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष केलं। हा तुमचा जो आरोप आहे तो चुकीचा आहे, तसं काही नाही आहे, निष्पक्ष चौकशी आम्ही करू आणि येत्या 2 दिवसात आम्ही दोघांची बाजू ऐकून घेऊन निष्पक्ष चौकशी करू। तरी म्हणजे किती दिवसांपर्यंत असं गृहित धरायचं की बुवा यावर काहीतरी न्याय दिला जाईल? हा, 2 दिवसात चौकशी करून त्याच्यामध्ये काय कोणाचं काय आहे ते चौकशीमध्ये निष्पन्न होऊन त्यानुसार कारवाई आम्ही करू। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।